आज मी तुम्हाला सांगणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षाची बुक लिस्ट, जी की तुम्हाला अत्यंत महत्वाची आहे आणि उपयोगी पडणारी आहे. सर्व टॉपर्सनी हीच बुक लिस्ट फॉलो केलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आपण स्टार्ट करूया बुक लिस्ट. राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये एकूण तुम्हाला 7 विषय आहेत. त्यापैकी GS1 पेपरमध्ये सर्वात पहिला विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला पृथ्वी परिक्रमा मासिक मिळतं, जे कोणत्याही तुम्हाला झेरॉक्स शॉपमध्ये मिळून जाईल. ते अत्यंत महत्वाचे आहे. पेपरमधून तुम्ही नोट्स पण काढत जा, त्या तुम्हाला खूप जास्त महत्वाच्या असतील. त्यानंतर दुसरा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे आपण रंजन कोळंबेचे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक पण खूप छान आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे विज्ञान. विज्ञानचे तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतचे क्रमिक पुस्तके वाचा आणि क्रमिक पुस्तकांच्या नोट्स काढा, जे की तुम्हाला खूप जास्त महत्वाच्या वाटतील. त्यानंतर 11वी व 12वीचे NCERTचे पुस्तक हे पण खूप महत्वाचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला भस्के सरांचे पुस्तक हे पण खूप चांगले आहे. जर तुम्ही इंग्लिशमधून तयारी करत असाल तर NCERTचे बुक्स वाचा, ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील. आणि जर मराठीमध्ये तयारी करत असाल तर 5वी ते 10वी पर्यंतचे क्रमिक पुस्तके वाचा. त्यानंतर आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्राचे तुम्ही कोळंबेचे पुस्तक वाचू शकतात. त्यानंतर M लक्ष्मीकांत सरांचं, सर्वात पहिले तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, त्यानंतरच M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हातात घ्या. कारण की M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तुम्हाला जास्त मोठे वाटेल. त्यामुळे आधी बेसिक पक्क तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकामधून करा, त्यानंतर M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचू शकतात. त्यानंतर 5वा विषय आहे आपला भूगोल. भूगोलचं तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतची कमी पुस्तके वाचा आणि त्याच्या नोट्स काढा. त्यानंतर भूगोलमध्ये महाराष्ट्र, जग व भारत हे 3 पॉईंट येतात. त्यामध्ये पूर्व परीक्षामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रावरती फोकस केलेला आहे, त्यामुळे तुम्ही खतीब सरांचे, के सागर पब्लिकेशनचे पुस्तक वाचू शकतात. तर ते नसेल तर सौदी सरांचं पण पुस्तक चांगलं आहे. जग व भारत यासाठी सौदी सरांचे पुस्तक बेस्ट आहे. आणि भूगोलमध्ये नकाशे वगैरे खूप जास्त प्रमाणात विचारले जातात, त्यामुळे तुम्ही नकाशासाठी ऑक्सफर्ड किंवा नवनीतचं मॅप घेऊ शकतात. ऑक्सफर्ड हा इंग्लिशमधून आहे आणि नवनीत हा मराठीमधून आहे. तुम्हाला जे आवडेल तो तुम्ही यूज करू शकतात. त्यानंतर 6वा विषय आहे इतिहास. इतिहासाचे पुस्तक तुम्ही 6वी ते 12वीचे क्रमिक पुस्तके वाचू शकतात, जे की शालेय पुस्तक आहेत. ते त्या पुस्तकाचे तुम्ही नोट्स काढा. इतिहासामध्ये समाज सुधारकासाठी 11वीचे पुस्तक बेस्ट आहे, त्याच्यामधून तुम्ही नोट्स काढा आणि त्या वाचत जा. आणि इतिहासामध्ये पूर्व परीक्षेसाठी, राज्यसभा पूर्व परीक्षेसाठी आधुनिकचे पुस्तक आधुनिकमधून येतं सगळं इतिहास, त्यामुळे आधुनिकसाठी ग्रोव्हर हे पुस्तक बेस्ट आहे. राज्यसेवाला 2 पेपर येतात. एक फर्स्ट पेपर असतो ते GS, त्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट येतात. आणि त्यानंतर सेकंड पेपर असतो CSAT आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणितचा. त्यामध्ये CSAT ह्या विषयाचं तुम्ही RS अग्रवाल सरांचं पुस्तक रेफर करू शकतात. त्यामध्ये खूप छान ट्रिक्स आहेत. आणि त्यानंतर आपल्या चॅनलवर जर तुम्हाला ट्रिक्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, त्या पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. त्यानंतर उतारा वाचनचं महेश शिंदे सरांचं पुस्तक ज्ञानदीप प्रकाशनचं खूप छान आहे. त्यानंतर CSAT साठी अजून एक अजित थोरबोले सरांचं पुस्तक पण खूप छान आहे. बुद्धिमत्ता व अंकगणितसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात. बुद्धिमत्ता व अंकगणितच्या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील किंवा त्याच्याबद्दल ट्रिक्स पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की अवेलेबल करून देईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.